महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबर रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत स्वराज प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आज आयोजन करण्यात आले. दिवा बेडेकर नगर येथे आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मास्क वाटप करण्यात आले. कोरोनाच्या कार्यकालात सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत रक्तदान शिबिर घेण्यात आले. स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना उपशाखा प्रमुख बेडेकर नगरचे राम पवार, उपाध्यक्ष अनिल पाटकर, कार्याध्यक्ष दिलीप तरळ, सचिव प्रमोद भुवड यांच्या सहाय्याने सदर शिबिर आयोजन करण्यात आले होते. स्वराज्य प्रतिष्ठानचे समाजोपयोगी सामाजिक कार्य नेहमीच चालू असते. लोकांच्या मदतीसाठी ते नेहमीच धावून येतात. स्वराज्य प्रतिष्ठानच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत असून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. रक्तदान शिबिराला उपविभाग प्रमुख शशिकांत बेडेकर, विभाग प्रमुख शशिकांत पाटील, नगरसेवक दीपक जाधव, महिला संघटक माया नन्नावरे, उपशाखा प्रमुख अमर पावले यांनी सदिच्छा भेट दिली. साई प्रतिष्ठान अध्यक्ष अनंत कदम व ड्यू ड्रॉप स्कूल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नमस्कार. आज स्वराज्य प्रतिष्ठानाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे, तर त्याबाबत तुम्ही एक काय सांगाल? स्वराज्य प्रतिष्ठान बेडेकर नगर यांनी त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांना लागूनच कोरोनाचा प्रादुर्भावाचं एक देशसेवा म्हणून त्यांनी आज या ठिकाणी प्रतिष्ठानने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व प्रतिष्ठानच्या सदस्यांचं, अध्यक्षांचं मी आभार व्यक्त करेन. व अनेक सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत आणि यापुढे असे सामाजिक कार्यक्रम ते करतील अशी ह्या प्रतिष्ठानबद्दल मी अपेक्षा व्यक्त करतो. वेळ ते थांबतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. योगेश आमटे, राजन सप्पा, दत्ता चव्हाण, रघुनाथ बांधोळे, संतोष आगरे, दिनेश जाधव, योगेश बेंद्रे, निलेश पवार, प्रमोद माळगावकर, राजाराम बेलोसे, विनायक शेडेकर, संदीप शेडेकर, अनिल घाटे, संजय पवार, प्रकाश वडकर, गणेश गडदरे, योगेश पवार, मंगेश शेंपोडे, प्रमोद मोरे, विनोद खाक, सत्यवान मोरे, अशोक गुजर, वैभव पवार, अरविंद माळी यांचे रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. नमस्कार. स्वराज्य प्रतिष्ठानने आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आणि रक्ताचा आज मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? स्वराज्य प्रतिष्ठान बेडेकर नगर यांच्या वतीनं आज या ठिकाणी 18/4/2021 रोजी रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज आपल्या देशामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे सर्व यंत्रणा, आपल्या आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत, पण लॉकडाऊन असल्या कारणाने रक्ताचा रुग्णांसाठी पुरवठा खूप कमी प्रमाणात होत आहे. म्हणून साहेबांनी जो आव्हान केला त्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वराज्य प्रतिष्ठान बेडेकर नगर
या बेडेकर नगर स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय राम पवार, त्यांचे सहकारी अनिल पाटेकर, आमच्या या दिवा शहरातील गणेश नगर विभागाचे उपप्रमुख सन्माननीय शशिकांत पाटील, उपशाखा प्रमुख योगीजी कारंडे, भारतीय महासभा भारतीय बौद्ध सभाचे अध्यक्ष बेडेकर नगरचे अध्यक्ष संजीवजी जाधव आणि माझे बरेचसे सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी बेडेकर नगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देईन की आज देशाला या संकटकाली जी रक्ताची कमतरता भासत आहे आणि आपण पुढाकार घेऊन तो जो काही आपण महाराष्ट्र शासनाला सहकार्य करत आहात त्याबद्दल मी आपला शतश आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या कालामध्ये स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं या बेडेकर नगर रहिवाशांचे किंवा दिवा शहराचे खूप मोठ्या प्रमाणात यांच्या माध्यमातून ही सेवा होणार आहे। मी दिवा शहर शिवसेनेच्या वतीनं या स्वराज्य प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इथेच थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।